काल जे मैदान झालं सांगोल्या होत्या, 3 नंबरचा मानक आहे बघ आपल्या संघ. आणि काय सांगाल कालच्या मैदानाबद्दल? एवढं मोठं मैदान ते काय सांगा? मैदान चांगलं झालं काल, आणि त्यांच्या जिल्ह्यातलं आणि तालुक्यातलं पहिलं मैदान होतं एवढं मोठं. काय सांगाल काल जी लोकांना एवढ्या दिवस वाट बघत होती बाबा ही जोडी पळावी, एकाच नावाची दोन बैल आहे ती, काय सांगाल कशी गाडी पळाली? गाडी चांगली छान पळाली, गाडी काय अडचण नाही, बैल दोन्ही चांगली नावाचीच बैल होती, काय अडचण नाही. आणि महत्वाचं म्हणजे ती गटाला गाडी पब्लिकनं, हो काय सांग कशी पब्लिकनं कसं काय? पब्लिकनं चांगलीच पळाली गाडी, कारण पब्लिक तर बिताडच जायचे व्हायचा. गटाला ह्यो तो पब्लिकनं पळाला, सीमेला ह्या पब्लिकनं, कारण ह्याच्या बाजूची गाडी ही झाली होती खाली. कसं काय दोन्ही पण पब्लिक भेटाड, दोन्ही पब्लिक बैल आहे ती, काय अडचणीचा विषय काय नाही. गाडी पळाली चांगली, माझ्या मनात मी पळाली गाडी, छान पळाली गाडी. आणि महत्वाचं म्हणजे काल जी सिमी झाला, तर सिमीत पहिल्या सिमीत होती गाडी आहे का नाही, तर नक्की काय झालं होतं? कारण सगळ्यांनी बघितलं की बैल पहिल्या सिमीपासून शेवटच्या सिमी होत बैल जागेवर उभी होती, ती जागेवरून म्हणजे काय बैलांनी निकाल घेतला होता, परंतु सामना दिला गेला वशिल्यामुळे, नवीन मैदान असल्यामुळे त्यांनी पण एवढं लक्ष काय दिलं नाही. म्हणजे त्यांना माहित नव्हतं की नक्की काय झालं होतं, आपल्याच भागातलं होतं, पण त्यांनी सामना दिला, ठीक आहे दिला सामना असं द्या. म्हणजे निकाल असताना पण सामना दिला, निकाल असताना सामना दिला, हा दुसरा अन्याय आहे रायफल वरती. म्हणजे ह्याच्या पहिलं कधी काय झालं होतं? ह्याच्या पहिलं तर पुशीगाव मैदान ते शिफ्टी चावलं होतं, गाडी आणि हो त्यात एक विषय की बाबा काल तुमच्या बैला शिफ्टी चावली म्हणून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. म्हणजे नक्की काय झालं, चावली होती का? नाही नव्हती चावली, म्हणजे खोटा ही केलं होतं, खोटा आरोप आपला काय तर रचायचा म्हणून खोटा आरोप लागला. त्यांना सांगितलं की जर शिफ्टी चावली असते तर कॅमेरामध्ये दाखवा, ड्रोन मध्ये दाखवा, किंवा तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवा. म्हणजे काल व्हिडिओ मध्ये बघितलं तर शिफ्टी चावली नाही, चावली एखाद्या अन्याय हे असलं, म्हणजे एखाद्याला बाहेर काढायचं असलं बोला तर माणसं काय पण, माणसं काय पण करू शकते ती, बरोबर आहे. मग काय सांगायला बाबा एवढं एखाद्या बैलाला शिकळणं, आत्ता बैल नावात आलाय सगळं होते चांगलं पडते, आणि असं होत असलं बैला सांग काय सांगाल त्यावर? काय शेवटी माणसाचं काय, प्रत्येकाचे विचार करण्याची भावना अलग राहते, आणि आपलं ते आपलं, आणि लोकांचं बी म्हणते आपलं जो वाद लोकांचं करता असं माणसाचा विषय होऊन बसलाय. आणि बैलाचं आता सध्या अनेक ठिकाणी असं झालंय की बाबा बैलांचं नियोजन होतंय, बाबा ह्या बैलासोबत पळायचं, पण मैदानाचे एक दिवस पहिलं किंवा 2 दिवस पहिलं तुटते ते कशामुळे होते? म्हणजे वशिल्याबाजी चालू आहे, वायदेचा विषय चालू आहे वायदे. आता तसा विचार केला तर आपला बैल महाराष्ट्रात 1 नंबर टॉप मध्ये 2 खांदी पोहोचते, दोन खांदी बाहेर पोहोचतो आणि दोन्ही खांदी समान स्पीड असणारा बैल आहे. हा कुठल्या खांद्याला झोपला तर कमी पडत नाही, दोन्ही खांद्याला समान पळणार. आणि कोणता पण वगैरे बैल घातला ती गाडी बांधून असते, गाडी बांधून असतो. काय वैशिष्ट्य आहे बैलाचं की बाबा गाडी बांधूनच पोहोचतो? कारण एवढे बैल घातले पण गाडी बांधूनच असते. म्हणजे स्पीडच तेज होती आहे मापाजो, म्हणजे स्पीड जास्त आहे बैलाला. काय सांगाल जी काल गाडी पळाली, काल 3 नंबर झालं, काय वाटत होतं तुम्हाला एवढं मोठं मैदान आणि फायनलला सगळी चांगली बैल होती? ती बैल टॉप होती फायनलला सगळी, काय अडचण नव्हती. आणि कसं आहे बैल आम्ही पण पायऱ्याला घातला होता, म्हणजे बैल तो नावातलाच बैल आहे, काय अडचणीचा विषय नाही. त्यांना बी गाजवलेला आहे, काळ गाजवलेला आहे त्यामुळं आम्ही नावाचाच बैल घातला होता. आणि सगळ्यांची महत्वाची इच्छा होती की बाबा ही दोन एकाच नावाची बैल आहे ती, दोन रायफल गाडी पळाव्याची भरपूर माझी स्वतःची 1 वर्षापासून जी इच्छा होती ती काल पूर्ण झाली की बाबा ह्यो बैल आपल्यासोबत पळावा. आपल्यासोबत कसं वाटलं होतं मला ती गाडी पळताना? आनंद मला जास्त वाटला की 1 वर्षापासून मी काही कारणास्तव 1 वर्षापासून त्यांच्या पाठीमागे आहे, मग मला बैल द्या. वर्षभर त्यांनी नाही बैल दिला मला, पण वर्षानंतर तर दिला, त्यातच मी आभारी आहे. म्हणजे तुम्ही एवढे दिवस झालं मागवतो, पण एकदाशी तुमची इच्छा झाली. कसं वाटते ती गाडी पळाली, सगळं झालं, गुलाल पण झाला गाडीला, तुम्हाला काय वाटत होतं ही गाडी कित कसं पळल काय? गाडी पळाली 100% गॅरंटी होती मला, त्याची काही अडचण नव्हती. नियोजन कसं काय झालं होतं तुमचं त्या मैदान ड्रायव्हरने लावलं त्या बैलाचं? त्या बैलाचं. आणि गाडी शेवटी पळाली, गुलाल झाला, सगळं झालं, गुलाल झाला, आनंद कसा होता तुमचा? कारण म्हणजे कसं प्रत्येक वेळेला गुलाल हा, आणि एवढा लांब बैल गेला होता, तुमचा बैल बसत नाही मैदानात गेला, मैदानात बसत नाही. कसं काय काय त्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला पण कळत नाही. मैदानात गेल्यानंतर तो बसतच नाही, माघारी जोपर्यंत घरी येत नाही धावून येऊ तोपर्यंत बसतच नाही. म्हणजे कालचा 1 दिवस बैल उभा होता आणि ते गुलाल घेत. आणि काय सांगाल बैलाची विशेषता, काय सांगते काल मैदानातली बैलाची विशेषता? म्हणजे बैल पळतो का तर पळतो, बैलाचा काय विषय नाही.
पूर्ण महाराष्ट्र बघतो त्याला आज कसा पोहोचतो कसा नाही, काय अडचणीचा विषय काही नाही. आणि अजून काय सांगाल पहिला बद्दल की बाबा आता अनेक मोठमोठी मैदान हे झालेत, मग कसं काय असेल नियोजन बैलाचं? नाही बैलाचं नियोजन एक नंबर बारी ड्रायव्हरच करते ती सध्या. हा हा ती एक की बाबा बैलाचं नियोजन कोण असत? बारी ड्रायव्हर त्यांच्याकडे असते का? त्यांच्याकडे असते. आणि आता अनेक बैल झाले ती बाबा चांगले चांगल्या बैलात पाळायला बैल, पण तुम मला असं मनासारखं पाळलेली गाडी कुठली वाटते की बाबा ह्या बैला सांग चांगली गाडी पाळली? मनासारखी गाडी तशी ठाकूरवर पळती आमची. ती गाडी दोनदा गोलाला घेतल्या तुम्ही, कोणत्या कोणत्या मैदान? ठाकूरवर एक पळती आणि लकीवर एक पळती. लकी श्याम असते काय सांगाल त्या बैलांबद्दल? कसं आहे नरमादी गाडी पळती ते आपला बैल, त्या दोन्ही पण बैलाला वाढून पळतोय, पण ती दोन्ही बैल अशी आहे ती महत्वाचं की ह्याला सरकत नाही, इकडे तिकडे जात नाही, लॉबी होत. म्हणजे ती बैल पण चांगले आहेत किंवा दाबत नाहीत का? बैल आहे ती दाबून धरणारी बैल आहे आणि ती बी पब्लिक न पळते बाबा कुठून पण गाडी आली ती बैल दोन्ही दडवूनच पळावं लागते, ती ह्यालाच बाहेर पळावं लागतं असं आहे. ते दोन्ही खांदे दोन्ही पण ठाम अशी येते की आत नसल्यावर सरकत नाही ती ह्याला. मग आता ती दोन्ही बैलां दोन दोन गोलाल झाले तुमचं काय सांगाल ती बैल? म्हणजे ती गाडी पळती होतं सगळं होतं, मग आता ती भविष्यात ती गाडी दिसलं का डबल ठाकूर बरोबर पळणार, लकी बरोबर पळणार. आणि महत्वाचं ती बैल मोठी आहेत मापाला, मोठ्या मापाची बैल आहे, मापाची बैल आहे ते, आपला बैल छोटा आहे एकदम. आणि ते एवढी चांगली गाडी पळती कशा काय वाटतं? कसं आहे आपला बैल कसा आहे जरा म्हणजे इमारतीनं छोटा असली तर त्याची करामत मोठी आहे, म्हणजे उंची ना कमी आहे करामत मोठी आहे त्याची, त्यामुळे ते म्हणजे मोठ्या बैलापाशी काय नाही, मोठ्या बैलाला सुद्धा ते तसं नरमत नाही अजिबात. सांगलो बाबा आता बैल तुमचा पोटी, पण तुम्हाला अजून अडचण येते का बैला? पहिल्याला अडचण म्हणजे आता समजा बक्कसूरला मागतोय आम्ही हा तरी मिळत नाही, म्हणजे बैल म्हणजे त्याचं बी नियोजन झालेलं आहे त्या बैलाचं. नियोजन म्हणजे कसं आहे आमची एक इच्छा होती की बक्कासूर बरोबर बैल एकदा त्याच्या गळ्यात पळावा. म्हणजे तुमची इच्छा आहे बाबा त्याच्या सांग बक्कासूरच्या गळ्यात पळावा अशी इच्छा आहे आमची, बाकी आता जवळजवळ चांगल्या टॉपच्या बैलाच पळालोय सगळ्यांसोबत पळाले, फक्त त्याच्या संघ पळायची इच्छा आहे तुमची, पळायची इच्छा आहे. काय सांग कशी पळल गाडी? ती गाडी एक नंबर पळणार की विषयच नाही काय येणार.